आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सातव्या जागरणानिमित्त श्री ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची रीग. महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची मांदी आली. श्री क्षेत्र ज्योतिबा येथे सातव्या जागरणानिमित्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूर नजीकच्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर नवरात्रीनिमित्त भाविकांची रीग लागत आहे. सातव्या जागरणानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सातव्या जागरणानिमित्त श्री ज्योतिबा देवाची बैठी पूजा घालण्यात आली होती. तर श्री चोपडाई देवीची पूजा कमळाच्या सात पाकळ्यांमध्ये अत्यंत आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. दर्शन घेऊन तेल घालण्यासाठी दूर दूरहून भाविक दिवसभर येत होते. संपूर्ण डोंगर परिसरात श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलाचा गजर सुरू होता. सुमारे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. महानकर न्यूज साठी श्री क्षेत्र ज्योतिबाहून प्रदीप खोत.